कोरोना संसर्गाच्या दोन लाटा गेल्या, आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ओमिक्रॉन नावाच्या नव्या कोरोना व्हेरियंट सध्या भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरच्या ग्रामीण भागात 6 लाख तर शहरी भागातील 2 लाख नागरिकांनी अद्यापही लस घेतलेली नाही. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरण एकमेव पर्याय असल्याने लसीकरण मोहीम वेगाने सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस प्रशासन, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा पुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली धाटे, उपायुक्त वैशाली कडूकर, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना लसीकरण आकडेवारी सांगून त्यांनी प्रथम नाराजी व्यक्त केली. महापालिका प्रवेशद्वार, रेशन दुकाने, सेतू कार्यालय, झोन कार्यालय, बिग बाजार, डीमार्ट अशा ठिकाणी लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश द्या अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस संरक्षण घेण्याच्या सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत.